नमस्कार. मराठी या विषयांतर्गत 2017 रेनिसन्स इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल या ठिकाणी आम्ही मराठी या विषयाचे काही शैक्षणिक साधना बनवलेली आहेत. तर कुठल्याही भाषेचा विचार केला तर सुरुवातीला वर्णमालेपासून सुरुवात करूया. तर हा चार्ट आहे घर भेटेल या चार्ट मध्ये आपण म्हणजे हा जो काही आपण तयार केलेला आहे स्वर आहे स्वराधी आहे व्यंजन आहे. एकूण मराठीमध्ये स्वर किती आहेत 12 अधिक 2. आता हे 2 म्हणजे कोणते तर ॲ आणि अ हे जे नवीन स्वीकारलेले स्वर आहेत त्यांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. ऱ्हस्व दीर्घ संयुक्त स्वर त्यामध्ये मग आम्ही त्याचा या ठिकाणी लेखनही केलेलं आहे. स्वराधीमध्ये अम आणि आहा या दोन्हीचा समावेश होतो. व्यंजन एकूण 34 आहेत त्यामध्ये स्पर्श व्यंजने आहेत त्यामध्ये 3 प्रकार आहेत ते सुद्धा आम्ही या ठिकाणी नोंद केलेले आहेत. अर्धस्वर आहेत उष्मे आहेत महाप्राण आहे आणि स्वतंत्र आहे. अशा प्रकारे वर्ण प्रकारापासून आपण शैक्षणिक साधनाचा सर्वप्रथम काय होईल तर आपली ओळख होईल. आणि या नंतर बेटा ते आता ही एक आहे मुळाक्षराची टीव्ही. या मुळाक्षराच्या टीव्ही मधून लहान मुलांना टीव्ही बघण्याचा खूप छंद असतो आणि टीव्हीच्या माध्यमातून मुलं हे दिवसभर टीव्हीच्या समोर असतात. तर अशी एखादी जर मुळाक्षराची टीव्ही तयार केली तर बघा यामध्ये आपण अ अ आईच आ अ अननसाच आ आ आईच इ इमारतीच इ इडलिंबूच अशा प्रकारे आपण पूर्ण मराठी टीव्ही तयार केलेली आहे जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये मराठी विषया संदर्भामध्ये आवड आणि रुची निर्माण होईल. त्यानंतरचं शैक्षणिक साधन आहे छोटस. बघायला गेलं तर ही पाटी आहे छोटीशी परंतु या पाटीमधून आपल्याला काय लक्षात येतं बघा तर ही आई खरं तर चॉकलेटची पाटी आहे. यामध्ये चॉकलेट होते पण चॉकलेट खाल्ल्यानंतर मुलांना यामध्ये आम्ही काय केलेलं आहे व्यंजनाची पाटी तयार केली. क ख घ घ मग यामध्ये हे काळे काळे आहे बघा ऐक ना बेटा हे जे काळे काळे आहे हे काळे काय आहे तर ते अनुनासिक आहे ज्याचा उच्चार आपण स्वतःच्या ज्ञानेंद्रियाद्वारे म्हणजेच नाकावाटे केला जातो असे हे व्यंजनाची पाटी आहे. त्यानंतर पुढचा आहे बघा हे आता हे शैक्षणिक साधन आहे. पाहायला गेलं तर काय काय आहे हे वाटतं पण यावर लिहिले शब्द समूह. शब्द समूह मराठीच्या इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये या शैक्षणिक साधनाचा वापर करता येऊ शकतो जे की आपल्या महाराष्ट्र शासनाच्या जे मराठीच्या पुस्तकामध्ये आहे. यामध्ये बघा एक ओळ केलेली आहे कान टवकारणे तसंच मात करणे तसंच कावरा बावरा होणे. मग यामध्ये अनेक शब्द समूह जे आहेत ते वेगवेगळे शब्द समूह तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायला मिळतील. आणि हे कसं आहे हे काच आहे त्यामुळे यावर पेन जरी वापरला आणि नंतर जर पुसून टाकला तरी या शैक्षणिक साधनाचा आपण दीर्घकालीन वापर हा करत असतो. मग या एक साधनाचा वापर आपल्याला शब्द समूहासाठी होऊ शकतो. पुढचा ही एक आहे मराठी व्याकरणावर आधारित कविता. मुलांमध्ये नवनिर्मितीची आणि नवीन काहीतरी लिहिण्याची सवय जडावी यासाठी ही स्वतःची माझी कविता आहे ज्यामध्ये विचार व्यक्त करण्याचे भाषा साधन भाषेचे स्पष्टीकरण देणारे शास्त्र व्याकरण अशा प्रकारे आम्ही मुलांचं सुद्धा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहोत आणि याद्वारे आपल्याला शब्दांच्या 8 जाती शिकता येतात. पाहिलं तर हा काय आहे काय नाही हे लक्षात येत नाही परंतु याला बघितल्यानंतर कुठल्या तरी ग्रहमालेमधला एखादा ग्रह वाटतो परंतु हा ग्रह नसून काही नसून हे शैक्षणिक साधन आहे. आता हे बघा पृथ्वी धरा आवणी क्षमा धरणी वसुधा मही अशा प्रकारे पृथ्वीचे समानार्थी शब्द आहेत. त्याचप्रमाणे हे पहा आकाश गगन नभ अंबर आभाळ व्योम वितय अशा प्रकारे शब्द संपत्तीचा साठा अधिक होण्यासाठी याचा वापर होत असतो. हे एक आहे दिशादर्शक. लहान मुलांना दिशा आणि उपदिशा माहिती व्हाव्यात. उदाहरणार्थ समजा हिला आम्ही एक नाव दिलं ही आमची अस्मिता आहे. ही कोण आहे आमची अस्मिता आहे. मी माझ्याच विद्यार्थिनीचं नाव दिलेलं आहे हिला ही माझी अस्मिता. ज्यावेळेस अस्मिताचा हात डावा हात पूर्व दिशेला असेल तर नक्कीच तिच्या उजव्या बाजूला पश्चिम दिशा असेल.
आणि तिच्या समोर दक्षिण असेल आणि उत्तर असेल. पण यामध्ये बघा नैऋत्य वायू वैशान्य याची एक क्लुप्ती आहे. जसं की आता बघा आपल्याला दिशा ओळखायच्या पश्चिमेपासून येऊ पडला वामन पुसा इतक्या पुणेकर आले दरीतून धावून. या वाक्यानुसार आपल्याला दिशा आणि उपदिशा सुद्धा वाचता येतात पाठ करता येतात आणि मुलांमध्ये त्याची आवड निर्माण होत असते. धन्यवाद. तर हे आहे दिशादर्शक यंत्र. आता सेव ट्रीज सेव लाईफ आपले वृक्ष हे आपले मित्र आहेत. तर हे हा एक वृक्ष केलेला आहे बेटा. यामध्ये काय काय आहे तू वाचून दाखव. अविकारी शब्द हे कशाचे प्रकार आहे शब्दांच्या जातीचे. पण या विकारी मध्ये कोणकोणते प्रकार आहे सांग मला एकदा वाचून. क्रियापद म्हणजे मुलांमध्ये एका वृक्षाच्या फांद्या कशा असतात आणि त्या फांद्याच्या नंतर फुल कसे तयार होतात. म्हणजे कसं नाम सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम सर्वनाम पुरुषवाचक दर्शक संबंधी प्रश्नार्थ सामान्य किंवा अनिश्चित आत्मवाचक असे अनेक प्रकार. याला इंग्रजीमध्ये पार्ट ऑफ स्पीच असे म्हणतो आपण आणि मराठीमध्ये त्याला शब्दांच्या जाती असतात. अशा झाडाच्या रूपात दिल्यानंतर त्या विद्यार्थ्यामध्ये याची आवड आणि गोडी निर्माण होत असते. हा आहे आमचा लक्ष. कारण की आमचं लक्ष फक्त याच्यावरच जातं ना म्हणून आमचं लक्ष. आता यामध्ये बघा आपले शरीर वेगवेगळे अवयव जसं आपण म्हणतो की पेशीपासून उतीपासून अवयव अवयवापासून इंद्रिय संस्था आणि इंद्रिय संस्थेपासून ही शरीर रचना तयार झाली तर त्याची या ठिकाणी आपल्याला माहिती मिळू शकते. हे काही नाही इथं बघा डोके त्यालाच हिंदीमध्ये स्थिर असे म्हणतो आपण. कान आहे मान आहे हात आहे बोटे आहे कंबर आहे गुडघा आहे आणि पाऊल आहे. मग अशा प्रकारे लहान मुलांना अशा प्रकारे जर आपण शरीराचे अवयव जर शिकवले तर शरीर आपले शरीर आणि त्याचे वेगवेगळे अवयव मुलांना लवकर आणि व्यवस्थित लक्षात येते. पद्धतीचा विकास होण्यासाठी आपल्या समोर शैक्षणिक साधन जे आपण रोज गप वापरतो कधी कॉफी असतात कधी चहाचे असतात बेटा. आता सुरुवातीपासून हे काय आहे कोणतं आहे अक्षर यामध्ये रु आहे. त्यापासूनचे शब्द वाचून दाखव एकदा. ऋषिकेश ऋषी रुण ऋतिक. तसंच हे बघा आता अजय अभय अमर अक्षर अडगळ अननस हा आहे कॉफी मग. आणि त्या कॉफी मगचा वापर आपण शैक्षणिक साधनासाठी चांगल्या प्रकारे करत असतो. त्यानंतर एकास्मिता. आता हे काय आहे बेटा हे घे बरं हातात. याला सुरुवातीला बघ भरतो काय आहे हे तर चित्र दिसायला लागलेले आहेत. चित्र मध्ये चित्र आहेत हे काय आहे नेमकं. तर विद्यार्थ्यामध्ये वाचनाची श्रवणाची आणि निरीक्षणाची क्षमता वाढण्यासाठी कल्पनाशक्ती वाढण्यासाठी गोष्टीच्या रूपानं कथाकथन निर्माण करण्यासाठी कथाकथन करण्यासाठी लेखन करण्यासाठी या शैक्षणिक साधनाचा वापर होतो. याचे कलर सारखे दिलेले आहेत रंगसंगती सारखी दिली. कारण की एक विद्यार्थी वाचन करेल समजा 2 फूट दूर हे जर वाचन करत राहिला विद्यार्थी तर काही विद्यार्थी निरीक्षण करतील त्यामुळे श्रवण होईल वाचन होईल निरीक्षण होईल कथा कशी लिहायची हे कळेल आणि अशा प्रकारे या शैक्षणिक साधनाचा आम्ही वापर हा करू शकतो. याची थोडीशी माहिती देण्यापूर्वी एकदा हे बघून घ्या काय आहे कसं आहे. सूर्योदय पेटी मराठी पाऊल पडते पुढे. आपली मराठी भाषा जरी काळाच्या ओघात आपल्याला वाटत असेल मागं पडत आहे तरी सुद्धा भाषा व्यक्त करण्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे मराठीच आहे. कारण की आपली ही मातृभाषा आहे. आई जशी आपल्याला प्रिय असते वडील जसे प्रिय असतात तशी ही माझी मराठी भाषा मला प्रिय आहे. तर ही आहे सूर्योदय पेटी. या सूर्योदय पेटीचा वापर आम्ही कसा करतो तर यामध्ये बघा ज्यावेळेस या पेटीला मधून एक प्रकाशमान असा कंदील लावलेला आहे तो पेट घेतो आणि पेट घेतल्यानंतर यावर मग आम्ही रांगोळी जर टाकली रांगोळी आता हा आताच बघा कसा दिसतोय वेगवेगळा दिसतोय. मग यावर रांगोळी टाकली यावर अ काढा आ काढा वारंवार मोडा आणखीन काढा चित्र काढा काहीही काढा यावरचा वापर हा होऊ शकतो. अशा प्रकारे ही एक आमची सूर्योदय पेटी आहे जे की आमच्या भाषेचं प्रतिनिधित्व करत आहे आणि सूर्यासम आमच्या भाषेला प्रकाशमान करत आहे.
अशा प्रकारे आम्ही शैक्षणिक साधने बनवलेली आहेत. आणखीन काही बनवण्याच्या मार्गावर आहोत आमचे विद्यार्थी आणि आम्ही अशा प्रकारचे उपक्रम नेहमी करत असतो. धन्यवाद.